हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून, वंदनीय दिघे साहेबांना स्मरून, वंदनीय बाळासाहेबांना स्मरून, हा नम्र शिपाई आजच्या या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्त आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. सगळ्या शिवसैनिक बांधवांना, माता भगिनींना, पत्रकार मित्रांना मी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 35 वर्षापूर्वीपासून दसऱ्या मेळाव्याला शिवतीर्थावर जाणारा मी एक शिवसैनिक आहे. सकाळी ट्रेनमध्ये बसायचं, खिशाला बिल्ला लावायचा शिवसेना, गळ्यामध्ये भगवा फटका घालायचा, वंदनीय शिवसेना प्रमुख जिंदाबाद म्हणत ट्रेनमध्ये जिथं जागा बसेल तिथं भेटाय बसायचं. सकाळी दादरला उतरल्यानंतर सुलभ स्वच्छालयामध्ये जायचं, 5 रुपयामध्ये आंघोळ पांघोळ करायची, मराठी माणसाच्या ठेल्यावर जाऊन 2 वडापाव खायचे, दिवसभर गेट ऑफ इंडिया फिरायची आणि 4 वाजता माझ्या बाळासाहेबांचं दर्शन होईल म्हणून पहिल्या लांगेमध्ये येऊन बसायणारा मी हा एक कार्यकर्ता आपल्या समोर बोलतोय. मला माहीत नव्हतं, मला स्वप्न पडलेलं नव्हतं, महाराष्ट्रामध्ये शिवसेना 1966 साली मुंबईमध्ये आली. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना मुंबईत आली. 1984 साली शिवसेनेने ठाण्यानंतर आगेकूच केली, उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने घोडदौड सुरू केली आणि त्यावेळेस शिवसेना नावाचं वादळ वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नावानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमगवलं. मी तसा पानठेला चालवणारा शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालो, दिघे साहेबांच्या विचारानं प्रेरित झालो आणि शिवसैनिक झालो. शिवसैनिक झाल्यानंतर पहिलं काम जर कुठलं चांगलं झालं असेल तर 15 दिवसांमध्ये पोलिसांनी मला आत टाकलं आणि असं आत टाकलं की जवळपास 15 दिवस जेलच्या बाहेर येऊ दिलं नाही. आज जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर बोलतोय तो वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं प्रेरित झालेला माणूस, एक टपरीवाला माणूस या राज्याचा मंत्री होऊ शकतो फक्त हे मशीन, हे जर रसायन कुठलं असेल तर ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचं रसायन, ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्री केलं. आणि आज सगळीकडे 35 वर्षानंतर जे आज बिघडलेलं वातावरण लोक म्हणतायत की शिवसेना फुटली, शिवसेना तोडली, पाठीमध्ये खंजीर खुपसला, शिवसेनेमध्ये आम्ही ज्यांना मोठं केलं त्यांनी गद्दारी केली, आमचा इतिहास चेक करा, मान्य आहे की आम्ही शिवसेनेच्या विचाराला पुढे नेण्याकरता शिंदे साहेबांना साथ दिली, पण आमचे त्यागाचे सुद्धा मूल्यमापन तुम्हाला करावं लागेल. आमचा दसरा कधी आम्ही मनवला नाही, 35 वर्ष दसरा आम्ही आमच्या मुंबईत मनवला, गावामध्ये कसा दसरा होतो आम्हाला माहित नाही, फक्त एकच डोक्यात विचार की तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. त्या बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन
आमच्या सारखे कार्यकर्ते कोणी नगरसेवक झाले, कोणी महापौर झाले, कोणी आमदार झाले, कोणी खासदार झाले। आज आमच्यावर आरोप केले जातात त्यांनी शिवसेनेकरता काय केलं। शिवसेनेकरता आमच्यावर झालेल्या केसेस जर चेक केल्या तर 1992 राईट मध्ये आमच्या सारखा कार्यकर्ता, आम्ही तिघ भाऊ आणि आमचा बाप एकाच बॅरेक मध्ये जेल मध्ये होतो। जळगाव जिल्ह्याचा इतिहास सांगितला तर कन्हैया बंधूंना पोलीस कोठडीत मारलं गेलं। दोन भावांना माळोदे नावाच्या माणसाने काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्यांचा खून केला। त्या सगळ्यांच्या भरोशावर ही शिवसेना वाढली। आज ते म्हणतायत ज्यावेळेस रक्ताची गरज पडली तर आम्ही पुढे होतो, जब चमन को लहू की जरूरत पड़ी तो सबसे पहले गर्दन हमारी कटी। अब अहले चमन कहते हैं कि चमन हमारा है तुम्हारा नहीं, बात होती गुलों तक तो सह लेते हम, पर अब तो ये कहते हैं कि कांटों पर भी हक तुम्हारा नहीं। आज या लोकांना माझं सांगणं आहे कि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केलाय त्या उठावाला आम्ही साथ दिलेली आहे। अरे कापल्या जरी आमच्या किती नसल्या नसा तरी उधळून होईल भगद्या रक्ताची, फाडली जरी आमची छाती तशी तरी दिसेल मूर्ती बाळासाहेबांची। त्या बाळासाहेबांच्या विचारानं आम्ही हा बाळासाहेबांचा विचार पुढे न्यावा याच्याकरता शिंदे साहेबांना साथ दिली। आज महाराष्ट्रामध्ये चौफेर जे बघतोय, जी गर्दी मी बघतोय, आज ही गर्दी याचा फोटो मला वाटतं शिवतीर्थावर पाठवला पाहिजे। शिवतीर्थावर जर हा फोटो त्यांनी पाहिला तर आदरणीय शिंदे साहेबांनी घेतलेला जो निर्णय तो जनतेला मान्य असलेला निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। जिथं शिवभक्त उभे राहतात तिथे तिथे भल्या भल्यांची पडते माती। अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आहे आमचे छत्रपती। त्या छत्रपती शिवरायांच्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय। आम्हाला सांगतात की या लोकांना 50 खोके दिले, बंगालमध्ये रेड पडली 50 खोके न्यायला एक टेम्पो लागला। आमच्या 40 आमदारांना 50-50 खोके दिले, एखादी रिक्षा तर लागली असती। खोक्यांचं नशीब कोणाकडे हे आम्हाला माहित आहे। माझं शिवसेनेचं वय 35 आहे। उद्धव साहेब ठाकरे माझ्यावर बोलतात मी मान्य करून घेईल, पण 32 वर्षाचं त्यांचं पोट्ट। ते आमच्यावर बोलतं माझं वय 35 त्यांचं वय 32। जेव्हा मी शिवसेनेचं काम केलं तेव्हा हा भाऊ जन्मालाही आला नव्हता। सांगायचा अर्थ असा आहे कि तुम्ही कुणावर टीका करतायत, एकनाथ शिंदे साहेबांचं वादळ या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलंय। चौफेर निर्णयाचा जो धडाका चाललाय त्याची भीती यांनी घेतलेली आहे। आज आम्ही त्यावेळेस सुद्धा यांना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून चालत नाही, तो इतिहास डोक्यामध्ये घ्यावा लागतो। तह करा, जयसिंग राजांनी ज्यावेळेस युद्ध पिकारलं त्यावेळेस छत्रपतींनी 34 किल्ले घेऊन टाकले, तह केला। आम्ही सुद्धा सांगितलं होतं उद्धव साहेब तह करा पण मेरे मुर्गी की एक टांग। ऐकलं नाही, आम्ही सगळे आमदार समजवायला गेलो की एकनाथ शिंदे साहेबांना बोलवा। ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, इगतपुरी असेल, शहापूर असेल, पालघर असेल, या सगळ्या निवडणुका कुणाच्या भरोशावर आपण निवडतो? फक्त एक नाव आपल्या डोळ्याच्या समोर येतं, ते म्हणजे अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे। आणि आज तुम्ही अशा सोन्या सारख्या माणसाला गमवलं। बाळासाहेब नेहमी सांगायचे की सगळ्या श्रीमंत माणूस कोण, ज्याच्या घरी जास्त जोडे चप्पल येतात। होय आम्ही तुमचे वारसदार नाहीये उद्धवजी,
तुमच्या इस्टेटीची वारसदार आम्ही नाही आहेत, पण हिंदुत्वाच्या सात बऱ्याच्या उतारावर आमच्या 40 आमदारांची नाव आहेत। ज्या ज्या वेळेस हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल त्या 40 वारसदारामध्ये इतर हक्कामध्ये गुलाब रघुनाथ पाटील मुक्काम पोस्ट पाळधी तालुका धरंगाव जिल्हा जळगाव लिहिलं जाईल आणि तुमचं नाव लिहिलं जाईल। काँग्रेस पुरस्कृत राष्ट्रवादी 1008 महामंडलेश्वर श्री श्री शरद पवार जी यांचे अनुयायी आदरणीय उद्धवजी ठाकरे आ रहे हैं। आमचं म्हणणं तेच आहे की बाळासाहेब ठाकरे जी ने तीर कमान से छोड़ा, पापी लोगों का उन्होंने कमर तोड़ा, मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आ जा, इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा, पापी लोगों का उन्होंने कमर तोड़ा। त्या बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय। कोरोना गेला हे आता आमच्या लक्षात आलं, मास्क गायब झाले हे आता आमच्या लक्षात आलं। आम्ही सांगायचो की 32 वर्षाचं गोर आहे, 32 वर्षाचं पोट्ट आहे, बाहेर फिरवा, फिरवलं नाही, इल्लू इल्लू ये घरात चिल्लू चिल्लू अशा पद्धतीनं वागवलं। आमचं म्हणणं तेच होतं की तुम्ही फिरा बाहेर, तुमच्या नावात ठाकरे आहे, आम्हाला सामूहिक निर्णय घेणारा माणूस पाहिजे। आता वारसदार घराणेशाही संपली आहे, बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही सांगतात मी तुम्हाला आमदार केलं। अहो 156 सीट तुम्ही लढवतात, मग 55 कसे निवडून आले? पक्षाचं तिकीट लागतं पण चेहराही सुंदर लागतो, लोकांना चांगला लागतो। पक्षाचं तिकीट दिलं म्हणजे माणूस निवडून येतो असं नाही। सत्तार भाई मेरे को 80% मुसलमान तुम्हारे वोट देते हैं, हम हमारा मुसलमान से बैर नहीं है, हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का। हमसे मुसलमानों से वैर नहीं है, हमको ना मोहम्मद से नफरत ना ईसा से कोई बैर नहीं, 10 के 10 गुरु है अपने, अपने है कोई गैर नहीं। मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारों में गुरुदास फले, गिरजाघर में हो बाइबल पाठ, मस्जिद में पाक नमाज चले, इससे ना कोई ऐतराज होगा, मगर इस देश के गद्दारों के साथ जो कुछ भी होगा बहुत कम होगा। इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, हेच बाळासाहेबांचं म्हणणं होतं। आणि शिंदे साहेब तुम्ही त्या देवीला तेच साकळ घातलं, 40 रेडे लेले तुम्ही, आम्ही 40 रेडे आणि इकडे बसले सगळे वेडे। त्यांना वाटलं शिंदे साहब आ रहे है, इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है, कृपया थोड़ी देर के बाद डायल करे। सगळ्यांचे फोन बंद, शिवसेना संपवली कोणी? आम्ही नाही, शिवसेना संपवली तुम्ही। कुठे गेले राऊत? कुठे गेले संजय राव? कहा है रे वो तीसरा? कुठे गेले? ज्यांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या, ज्यांनी चुकीचे भ्रम फरवले, त्यांच्याकडे निवडून आणणाऱ्यांना किंमत नव्हती, मागच्या दरवाजानं येणाऱ्यांची किंमत होती। जे पोट समोरून येतं ते खरं असतं, पोट खालचं पोरगं काही कामाचं नसते। आणि यांचं ऐकलं गेलं, आता संजय राऊतांना विचारतो का आहे पवार साहेब, का आहे उद्धव साहेब, का आहे रे तू? आज चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग हे कोणी केलं? मला हेच सांगायचंय, आम्हाला सांगितलं की हे ईडीच्या धाकानं गेले। अरे हा गुलाबराव पाटील 800 स्क्वेअर फूट मध्ये राहतो, याला काय ईडी लागल? ईडी तुम्हाला लागली, सीडी तुम्हाला लागली, शिट्टी आम्ही मारली। आज ही गर्दी बघून झोप लागणार नाही, झोप। जे 15 आमदारांनी साहेब, 7 तारीख अभी बाकी है, क्या दिवशी तीर कमान अपने तरफ आ जाएगा, तंबू भी उल्टा हो जाएगा, टांगा पलटी, घोड़े फरार। अरे मला वाटतं साहेब
तुम्ही निस्वार्थी सेवा केली। अरे रिक्षा चालवणारा आमचा मुख्यमंत्री आहे, टपरी चालवणारा तुमचा मंत्री आहे। आमचा बाप जादा खापर पंजोबा कोणीच नव्हता, आम्ही तुमच्यातले आहोत, हात दाखवा आणि गाडी थांबवा असा आमचा मुख्यमंत्री आहे। मी तर विनोदाने म्हणतो की कोणत्या भूतानं या माणसाला झपाटलंय, हे 5-5 वाजेपर्यंत काम करतात। हे गणपतीच्या दर्शनाला गेले राहुल शेवाळेंकडे किती वाजता गेले माहितीये? सकाळी 6 वाजता। हे कोणसा आदमी है भाई? एक दिन का मुख्यमंत्री का पिक्चर मैंने देखा था, उसका नाम था नायक। और ये आदमी बनेगा अभी कांग्रेस और राष्ट्रवादी का खलनायक। आणि मला खात्री आहे लोकांना सर्वसाधारण माणूस पाहिजे, जनरल माणूस पाहिजे। अरे सत्तेसाठी 1760 आमच्यासाठी होते एकच हिंदुहृदय सम्राट। त्या हिंदुहृदय सम्राटांनी आम्हाला हे सगळं दिलं। एकनाथ शिंदे साहेब कोण होते? कुटुंबाचा वाईट प्रसंग आल्यानंतर त्या माणसानं राजकारण सोडलं। आपल्या समोर आपली मुलं जात असताना या माणसानं बघितली, आपल्या पत्नीला समजावून सांगितलं, दिगे साहेबांनी त्यांना समजवलं, राजकारणात आणलं आणि या माणसानी ठाणं बांधलं। दिगे साहेब गेल्यानंतर ठाणं उभं राहणार नाही ही चिंता आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात होती। त्या एकनाथ शिंदे साहेबांनी रात्रंदिवस ठाणं बांधलं तेव्हा एकनाथ शिंदे चांगले आहे। आणि जेव्हा हिंदुत्व सोडू नका असं म्हणायला गेले तर एकनाथ शिंदे गद्दार आहे, हा कुठला न्याय आहे माझ्या बांधवांनो? हा माणूस संवेदनशील आहे। दवाखान्याचं काम सांगितलं मी, माझा एक उपजिल्हा प्रमुख वारला साहेब ज्यानं 35 वर्ष शिवसेनेत घातले, डॉक्टरांनी सांगितलं की 8 तासात जर बॉडी तुम्ही जळगावला नेली नाही तर कदम साहेब त्याला स्मेल येईल। मी नुसता फोन केला, साहेब आपला उपजिल्हा प्रमुख मेला हो, 15 मिनिटाच्या या माणसानं एअर अँब्युलन्स उभी करून दिली। कसा मुख्यमंत्री पाहिजे तुम्हाला? जो शिवसैनिकांकरता रात्रंदिवस उभा राहणारा मुख्यमंत्री पाहिजे की मातोश्रीवर बसून दिल्लीच्या गोष्टी सांगणारा मुख्यमंत्री पाहिजे? म्हणून शिंदे साहेब काळजी करू नका, मी पिक्चर पाहिला होता अलीबाबा के 40 चोर, पण त्यांनी चोरी केली ती धनाची, आम्ही चोरी केली हिंदुत्वाच्या भगव्याची। हा भगवा वाचवण्याकरता आम्ही ट्रॅकवर आलो। सुबह का भूला यदि शाम को वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते। आम्ही आमचा पवित्रा बदलवला तुमच्या आशीर्वादानं। साहेब काळजी करू नका, तुम्ही एकटे नाहीये, तुमच्या मागे आम्ही 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 50-12 खासदार। हे 12 का घेतले? मला नंतर लक्षात आलं की समोरच्यांचे 12 वाजवायचे, त्यामुळे लोकशक्ती आणि जनशक्तीमध्ये संख्येला महत्व आहे। अरे ग्रामपंचायतचा एक सदस्य फोडता फोडता संध्याकाळ होते, ये 40 कैसे गए बाबा? पुऱ्या जगाला वेळ केलं या माणसानी। कोण है ये दाढीवाला? कोण है एकनाथ शिंदे? हु इज एकनाथ शिंदे? 33 देशानं या माणसाची दखल घेतली। शरद पवार साहेबांना पार्टी फोडली त्यांच्याकडे एवढे आमदार जमले नाही। नारायण राणे साहेबांना पार्टी फोडली त्यांना एवढे आमदार जमले नाही। पण एकच एकनाथ शिंदेने जादू चलवली। मी तर नंबर 33 होतो, 33 मैं बाद में गया, मैं ॲम्ब्युलन्स में गया ट्याव। आणि साहेब मला काय मिळालं हो साहेब? मला, मी पहिले पाणी पुरवठा मंत्री होतो, तुम्ही आता पाणीच गेलं। आम्ही काय येडे होतो, मेंटल होतो, पागल होतो म्हणून सरपंच पदाचा राजीनामा देत नाही? मी 8-8 मंत्र्यांनी राजीनामा दिले, आम्ही पागल आहे? आकडा जमला नसता, काही जमलं नसतं, आम्ही तर आमची श्रद्धांजली झाली असती। 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून तुम्ही श्रद्धांजली दिली असती। आम्ही हा विचार का केला? अरे माणूस आमदारकी आणि मंत्रीपद सोडतो का? का सोडलं? आम्हाला वाटलं होतं की बाळासाहेबांच्या विचारापासून हे लांब जात आहे, म्हणून आम्ही निर्णय घेतला की आमचा प्राण गेला तरी चालेल, आमचं पद गेलं तरी चालेल, पण आम्ही तत्वाशी तडजोड करणार नाही म्हणून शिंदेना साहेबांना साथ दिली।
म्हणून खेड्यापाड्यातून महाराष्ट्रातून जेवढे लोक आलेत, होय शिवतीर्थावर पण सभा चालली आहे, पण इकडेही सभा चालली आहे। मी हिंदू आहे, मला हिंदू धर्मावर गर्व आहे आणि त्याच्या चालीरीती मी ऐकलेले आहे। असं म्हणतात की अमर आत्मा असतो, आत्मा मरत नाही। या सभेमध्ये बाळासाहेबांचा, दिगे साहेबांचा आत्मा जरूर आहे आणि साहेब तो तुम्हाला आशीर्वाद देतोय की एकनाथ जी तुम्ही जे काम केलं, माझं जे स्वप्न होतं की या राज्यावर शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, ते मुख्यमंत्री पदाचा आशीर्वाद वंदनीय शिवसेना प्रमुख तुम्हाला देत असतील। मी तर देवाला हीच प्रार्थना करतो की शिंदे साहेब, ज्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांचे, मजुरांचे, नोकरदारांचे, व्यापाऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे जे काही निर्णय घेत आहेत, त्या निर्णयाकरता पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर खुश आहे, शेतकरी तुमच्यावर खुश आहे। फक्त विनंती एवढी आहे की ज्याप्रमाणे त्या लोकांनी शिवसैनिकांना अंतर दिलं, आमदारांना चार चार तास बाहेर ठेवायचं, जो 4 लाख लोकातून निवडून येतो त्याला बाहेर ठेवायचं आणि वरतून म्हणायचा की मी काय अन्याय केला, तुमच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाहीये। आता आमच्याकडे हे सगळं सैन्य आहे आणि शिंदे साहेबांच्या मागे ही जनता आहे। ही जनता तुम्हाला आशीर्वाद देते की तुम्ही पुढे चला, महाराष्ट्राचा विकास करा आणि आपण सगळेजण जे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। रायेश्वराच्या मंदिरावर छत्रपती ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्याबरोबर मावळे होते, बाजी प्रभू देशपांडे ज्यावेळेस लढायला खिंडमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही गडावर जा, जोपर्यंत तुम्ही गडावर जात नाही, गडावर गेल्यावर जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खाली पडणार नाही। त्याप्रमाणे शिंदे साहेब आम्ही तुम्हाला वचन देतो आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तुम्ही आहात, जोपर्यंत पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हिंदुत्वाचा भगवा फडकल्याशिवाय आम्ही सगळेजण स्वस्थ बसणार नाही, हे वचन आम्ही आपल्या या जनतेच्या वतीनं आपल्याला देतो। आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, बलदंड शक्ती देऊ। काँग्रेसवाल्याचा, राष्ट्रवादीवाल्यांचा जे जे आम्हाला आडवे येतील त्यांचा सत्यानाश हो। जय हिंद, जय महाराष्ट्र।